सध्या मोठ्या प्रमाणात पाणीवाणीचे संकट स्थानिक नागरिकांवर व भूमिपुत्रांवर आले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई व पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येथील नागरिकांवर आल्याने आमच्याकडे कोणीतरी लक्ष द्या अशी आर्तहाक येथील तहानलेल्या नागरिकांनी सरकारला दिली आहे. सध्या सरकार राजकीय कुरघोड्यांमध्ये व्यस्त आहे, मात्र मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातच कोयना विभागातल्या तहानलेल्या नागरिकांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत येथील नागरिकांनी बोलून दाखवली आहे. की दरवर्षीप्रमाणे एवढं पाणी असायचं ते पाणी यावर्षी भरपूर प्रमाणात खाली गेल्यामुळं आमच्या उपासमारीची वेळ आलेली आहे. याबद्दल आम्हाला पिण्यासाठी बी पाणी भेटत नाही, जनावरांना बी पाणी भेटत नाही. आम्ही काय करायचं? आम्हाला टँकरद्वारे 1000 रुपये देऊन पाणी घ्यावे लागतं. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना नदीवरील शिवसागर जलाशयाची पाणी पातळी निच्चांकी स्तरावर गेली असून 105 TMC साठा असणाऱ्या या धरणातील पाणी कमी झाल्याने बामणोली, तापोळा, सोळशी, वानवली या भागातील नदी पात्र कोरडे पडलेले आहे. साहेब, बोलायचं म्हटलं तर इथे आम्ही मे महिन्यामध्ये एक सुट्टीसाठी इकडे येतो, पण आता असं सिच्युएशन झालं आहे की पाणी नसल्यामुळे, कपडे धुवायला पाणी नसल्यामुळे आम्हाला असं वाटतं इथं राहू नये, की आम्ही असं होईल तेवढं 2 दिवसात मुंबईला निघावं. पाण्याचे एवढे प्रॉब्लेम आहेत. तुम्ही जे ते एअर दिलेलं आहे ते आता उघडं पडलं आहे, म्हणजे नदीमध्ये पाणीच नाही आहे. दरवर्षी भरपूर प्रमाणे पाणी असतं. आम्ही विचार करतो की चला मे महिना असतो, पूर्ण मुलांना सुट्टी असते, गावी येऊन राहावं. तर आमच्या मूळ गावी यायला पण आम्हाला असं वाटतं की आता पाणी नसल्यामुळे कपडे धुवायचे प्रॉब्लेम झालेले आहेत, म्हणून आम्हाला असं वाटतं की इथं राहूच नाही म्हणून. पण सरकारने जास्तीत जास्त लक्ष देऊन आमच्या मूळ गावी, आमच्या नदीसाठी, की जास्तीत जास्त लक्ष देऊन पाण्याची होईल तेवढं कमी खाली सोडण्यात यावं, धरणाचं पाणी कमी सोडण्यात यावं, आणि आम्हाला जास्त मे जूनपर्यंत पाणी मिळावं ही आमची इच्छा आहे. कर्नाटकात व खालील भागात पाणी सोडल्याने वीज शेती व पिण्यासाठी वाढल्याने सध्या धरणात तापोळा व बामणोली भागाकडे अल्प पाणीसाठा राहिला आहे. लॉन्च, स्पीड बोट, पाइंडल बोट अशा विविध प्रकारच्या बोटी पाण्यात पर्यटकांना सैर करत मनमुराद आनंद देतात, परंतु बहुतेक बोटी आता कोरड्या पात्रात विश्रांती घेत आहेत. नदीच्या मुख्य प्रवाहात थोडाफार पाणीसाठा असल्याने किरकोळ स्वरूपात बोटिंग सुरू आहे. त्याचा फटका पर्यटनाबरोबरच दुर्गम भागातील जनतेलाही बसत असून नदी अटल्यामुळे या गावात दुसऱ्या गावात जाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. इकडे रस्ता वाहतुकीपेक्षा जलवाहतुकीतूनच प्रवास होत असल्याने जनजीवनावर सुद्धा या पाणीपाणीचा फटका बसलेला आहे. त्यामुळे आता महाबळेश्वर तालुक्यातील बोट चालकांनी आम्हाला मदत करावी अशी मागणी केलेली आहे. या गोष्टीवर माझी अशी प्रतिक्रिया आहे की जेव्हापासून संस्था चालू केली त्याला आता 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्षामध्ये इतकं पाणी खाली जात नव्हते. आता प्रमाणापेक्षा जास्त पाणी खाली गेल्यामुळं येथील काही लोकांचे जे उदरनिर्वाह चालतो त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, आणि ती येऊ नये अशी जर सरकारला वाटत असेल तर सरकारने त्याचा ताबडतोब विचार करून हे जे इतकं पाणी खाली सोडतात त्याच्यावर काहीतरी निर्बंध आणावे. तर ही आणि इथल्या काही स्थानिक लोकांचा पाणी पिण्याचा प्रश्न आहे. सरकारने स्कीम दिलेली आहे पण ती स्कीम आता उघड्यावर पडलेली आहे. पाणी नदीमध्ये पाणी नसल्यामुळे हे कोयना डॅमचं बॅक वॉटर आहे, आणि या बॅक वॉटरमध्ये पाणी खाली सोडल्यामुळे लोकांना पियाला पाण्याची पण आता आजच्या घडीला लोकांना पियाला पाणी नाही आहे. तर सरकारने याचा विचार करून आता जे पाणी सोडत आहे ते थांबवून. या बोटी प्रत्येक वर्षी एवढ्या उघड्यावर पडत नव्हत्या. आता ह्यावर्षी प्रमाणापेक्षा गव्हर्नमेंटनं पाणी जास्त खाली सोडलं असल्यामुळं पाणी एकदम कमी झालं आहे, बोटी उघड्यावर पडल्या. हा आमचा बोट क्लब चालू झाल्यापासूनचा गावातल्या लोकांचा व्यवसाय आहे, आणि हा व्यवसाय बंद झाल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. इथे ह्याला जबाबदार कोण? ह्या जो प्रश्न इथं उपस्थित झाला आहे तो सरकारने विचार करावा, जेणेकरून पाणी सोडा, पण प्रमाणापेक्षा पाणी जास्त सोडल्यामुळं आमची ही उपासमारीची वेळ इकडे आलेली आहे.